मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी थायरॉइड झालेला असेल तर थायरॉइडच्या समस्येपासून 100% सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने कितीही भयंकर वेदना होत असतील तरी देखील थायरॉइडच्या समस्या सहजतेने निघून जाण्यास मदत होते। आणि जर तुमच्या गोळ्या जरी चालू असतील तर हळूहळू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण गोळ्या देखील बंद करू शकतो। इतका इफेक्टिव्ह आणि परिणामकारक रिझल्ट आपल्याला यापासून मिळणार आहे। परंतु हा उपाय करताना तेलकट तुपकट पदार्थ खाण्याचे टाळावे, तसेच शरीराला रोज अर्धा तास किमान व्यायाम द्यावे, जसे सायकलिंग करणे, पोहणे, चालणे किंवा सूर्यनमस्कार। यापैकी जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही करू शकतात, परंतु अर्धा तास यापैकी कुठलाही एक व्यायाम करावा। आणि जेवणामध्ये देखील बीट, काकडी, गाजर, लिंबू असे सॅलड जास्तीत जास्त खावे। आणि जास्त भात खात असाल तर भात देखील थोडे कमी करावे। तर या नियमांचे पालन करून जर तुम्ही हा उपाय केला तर 100% एका महिन्यात तुम्हाला यापासून फायदा जाणवेल। आणि उपाय करण्यापूर्वी नक्कीच तुम्ही तुमची थायरॉइड लेवल चेक करून घ्या। आणि एका महिन्यानंतर पुन्हा हा उपाय केल्यावर थायरॉइड चेक करा। यापासून 100% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही, इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून जाणवणार आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे नारळाच्या झाडाच्या मुळ्या। यासाठी अगदी जाड अशा मुळ्या घेऊ नये, तर याप्रमाणे कवळ्या कवळ्या मुळ्या याच्या घ्यायच्या आहेत। या मुळ्या अगदी सहजतेने आपल्याला वरच्यावर काढता येतात। नारळाच्या मुळाची माती थोडीशी बाजूला केली की लगेचच या मुळ्या आपल्याला दिसतात। याप्रमाणे घरी घेऊन यायच्या आहेत। आणि याप्रमाणे याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आणि एका बाऊलमध्ये टाकून हे प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे यातली जी माती आहे ती निघून जाते। हे बघा, याप्रमाणे छान चोळून चोळून ही स्वच्छ धुवा। 3 ते 4 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आहे, जे रोजचे आपले खाण्याचे मीठ आहे ते टाकून द्या। आणि 5 ते 10 मिनिटे हे असेच राहू द्या, म्हणजे यावरील काही जीवजंतू असतील तर ते देखील यामुळे निघून जातात। आणि येथे मी एक मोठा ग्लास भरून पाणी घेतले आहे। यासाठी तुम्ही एक तांब्या भरून पाणी घेतले तरी देखील चालेल। आणि हे पाणी एका पात्रात टाकून द्या आणि हे मिठाच्या पाण्याने देखील स्वच्छ धुवून घ्या। आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या मुळ्या यामध्ये टाकून द्या। साधारण एका व्यक्तीकरता एका वेळेस एक मूठ भरून मुळ्यांचा वापर करायचा आहे। आणि हा उपाय आपण हायपरथायरॉईड असो किंवा हायपरथायरॉईड असो, कुठल्याही प्रकारचा थायरॉईड झालेला असेल तरी देखील सहजतेने करू शकतो। म्हणजेच दोन्ही प्रकारच्या थायरॉईडवर हा अत्यंत रामबाण आणि प्रभावी उपाय आहे। हे बघा, याप्रमाणे हे छान उकळले गेले की गॅस बंद करून द्या आणि हे तयार झालेले मिश्रण गाळून घ्यायचे आहे। आपण जे 1 ग्लास भरून पाणी घेतले होते त्याच्याबरोबर उकळवून अर्धे झाले आहे इतपत आपण हे उकळवून घेतले आहे। आणि हे तयार करून घेतलेले मिश्रण ज्या व्यक्तींना त्रास होतो अशा व्यक्तींनी सकाळी पिऊन घ्यायचे आहे। आणि या ज्या मुळ्या उरल्या आहे याचा आपण पुन्हा 2 वेळेस वापर करू शकतो, 3 वेळेस नवीन मुळ्यांचा वापर करायचा आहे। आणि हे पिताना कोमट झाले की सकाळी अनाशापोटी लगेचच पिऊन घ्यायचे आहे, असे न चुकता आपल्याला किमान 3 महिने तरी हा उपाय करायचा आहे। 3 महिन्यात कितीही थायरॉइडच्या समस्या असतील तर त्या पूर्णपणे बऱ्या होण्यास मदत होते। आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक व शेअर करायला विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर दुसऱ्यांना देखील यापासून फायदा जाणवेल। वेळात वेळ काढून व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। धन्यवाद।